माता तुम्ही तुमचे व्यवहार शिताफीने पार पाडा, माझं लोन लवकरात लवकर सँक्शन करा. तुझा नवरा एवढा मोठा वकील, भाऊ एवढा मोठा बिल्डर, त्यांच्याकडून घे ना पैसे. हो पण आता पण नाही आणि बीड नाही, तुला मूल हवं असेल ना तर पैसे आणावेच लागतील. घरात कुणीच नाहीये अशी संधी पुन्हा मिळणार नाही शिल्पा. माझी चूक आहे काका, माझं चुकलं. मीच तो जळता निखारा घरात आणून ठेवला, घर जळलं माझं काका. हो हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं नेहमी? जे काही करत होते ते शार्दूलच्या भल्यासाठीच करत होते ना. बेटा शांत शांत, मला या सगळ्या प्रकरणात ना काहीतरी घोळ वाटत. मला शार्दूल असं वागणं शक्य नाही. तुझा विश्वास नाही का शार्दूल वरती? माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण काका हो, त्या मुलीनं बाहेर बोभाटा केला तर लोक कुणाचं ऐकणार आहेत? नाही काका, तिनं जर बाहेर काही बोंब केली ना तर. नाही नाही, असं काही होणार नाही. तू काय एवढं टेन्शन घेतेस? नक्की काय प्रकार घडला हे आपल्याला काहीच माहित नाही, आणि नोकरा चाकरांच्या बोलण्यावरती किती विश्वास ठेवायचा? मी एक काम करतो, मी त्या शिल्पालाच फोन करून बोलून घेतो. काका हा, म्हणजे काय घडलंय ते कळेल.
हॅलो, शिल्पा राजाराम पांढरे बोलतोय. कुठे आहेस तू? माझ्या घरी. जरा मला आणि नेहाला भेटायला इकडे. कसं आहे शिल्पा, तू शार्दूलच्या बाबतीत जे काही घडलं असं म्हणतेस ते नेमकं काय घडलंय आम्हाला तुझ्याकडूनच कळू शकेल, त्यामुळे जरा तू भेटायला ये आम्हाला. मी नाही येणार. शार्दूलने माझ्याशी मी काय काय केलं त्याच्यासाठी, माझ्या जीवाचा रान केलं आणि तो माझ्याच जीवावर उठलाय. मी आले आणि त्याने पुन्हा काही करायचा प्रयत्न केला तर? हे बघ शिल्पा, तो काहीही करणार नाही, आम्ही आहोत ना इकडे. पण मी शिल्पा, गेले 20 वर्ष मी वकिली करतोय, त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे शोधून काढणं माझा पेशा आहे. त्यामुळे तू जे काही म्हणतेस ते जर का खरंच घडलं असेल तर ते नेमकं काय घडलंय आणि त्याच्यामध्ये कुणाची चूक आहे ह्याचा शहानिशा करणं आवश्यक आहे, म्हणून तू ताबडतोब इकडे निघून ये. नाहीतर काय? कसं आहे शिल्पा, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, काही गोष्टी करून दाखवायच्या असतात. तेव्हा तू एकतर आम्हाला इकडे भेटायला ये, नाहीतर मी येते. पण प्लीज तुम्ही त्या शार्दूलला माझ्यापासून लांब ठेवा प्लीज. आई ग आलात? मी वाटच बघत होते तुमची. काय विशेष? आज नेहा इथे आली होती. का? तिच्या मुलाच्या बारशाचं आमंत्रण द्यायला. आणि काय? तुम्ही नवीन प्रोजेक्ट साठी धनाजी काकांकडे जे लोन मागितलंय ना, त्यासंबंधी बोलायला. काय म्हणाली? मग म्हणाली असेल, माझा तुझ्या नवऱ्यावरती अजिबात विश्वास नाही, मी त्याला एक दमडी सुद्धा देणार नाही. हो ना? ती तुम्हाला लोन द्यायला तयार आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आधी ती तयार नव्हती. मग मी तिला म्हटलं, नेहा प्लीज यावेळी एकदाच तू त्यांच्यावर विश्वास ठेव. शार्दूल मॉलचं काम हातातून गेल्यापासून या नवीन प्रोजेक्टवर ते खरंच रात्रीचा दिवस करून खूप खूप काम करतायत. माझी खात्री आहे, माझी 100% खात्री आहे की हे प्रोजेक्ट ते नक्की पूर्ण करतील. आणि म्हणूनच तूही त्यांच्यावर विश्वास ठेव. मग काय म्हणाले? म्हणाले ठीक आहे, तू म्हणतेस तर ह्यावेळी मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन. पण ही शेवटची संधी असेल. ह्यावेळी जर काही गडबड झाली तर इथून पुढे मी कधीही त्यांना मदत करू शकणार नाही. शेवटची संधी म्हणे, तशी काही स्वतःच पैसे देणार आहे मला? सासरेच्या जीवावरती फुशारक्या मारतेस चालली,
एकदा माझं एक प्रोजेक्ट होऊ देत, मग बघतो तुझ्याकडे. अहो कसला विचार करताय? नाही बरोबर आहे तिचं. एवढं सगळं घडून सुद्धा तिने पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय माझ्यावर. खरंच माझ्याकरता ही शेवटची संधी आहे. असावरी मी जीवाचं रान करीन, पण काही करून हे प्रोजेक्ट पूर्ण करून यशस्वी करून दाखवेनच. आणि धनाजी काकांची पैन पै चुकती करीन, विश्वास ठेव माझ्यावर. आपलं काम झालं काय? ओके, नंतर बोलू. कुणाचा फोन होता? कामाचा फोन होता. एक महत्त्वाचं काम झालंय आपलं. असावरी यावेळेला नशीब आपली साथ देते असं आत्ता तरी वाटतंय. आपण जे जे ठरवू ते होणारच. बरं, मला भूक लागली आहे खूप. लगेच वाढते. प्लीज. हॅलो, कुठेस तू आता? माझ्या घरीच आहे. आत्ताच राजाराम पांढरेंचा फोन आला होता, त्यांनी मला घरी बोलवलं. नेमकं काय घडलं ते विचारायला, पण मी येणार नाही असं सांगितलं. नाही असं करू नकोस, जा भेट त्यांना. उलट घडलेला सगळा प्रसंग रंगवून रंगवून सांग. आणि हा, त्याआधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या शार्दूलच्या विरोधात कंप्लेंट नोंदवा, सेफ्टीसाठी. बर, आणि तिकडे जे काय घडतंय त्याची माहिती मला देत राहा. ओके. बोला, काय झालं? आम्हाला एक कंप्लेंट करायची होती. कसली कंप्लेंट? अटेम्प्ट टू रेपची. कोणावर झाला रेपचा प्रयत्न? माझ्यावर. कधी? आजच, थोड्या वेळापूर्वी. कोणी केला? धनाजीराव मानेंच्या मुलांनी. शार्दूलनी. काय? हो, मी त्याची ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आहे. त्याला शिकवायला त्याच्या घरी गेले होते तेव्हा त्याने. हे बघा बाई, अशा बाबतीत मोठ्या लोकांची नावं घेताना थोडा विचार करावा माणसाला. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की धनाजीराव म्हणे कोण आहेत ते. आम्हाला माहिती आहे कोण आहेत ते, पण आम्हाला त्यांनी काही फरक पडत नाही. बघा, ते जर मोठे असतील ना तर आम्ही छोटे होत नाही साहेब. आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही गरीब आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही इज्जतच नाही, आम्हाला काही अब्रूच नाही, असं नाही होत साहेब.
हे सगळं ठीक आहे पण पण काय बोला ना तुम्ही उगीचच त्यांची बाजू घेऊ नका आमचा FIR नोंदवून घ्या हे बघा मी काय करायचं ते तुम्ही मला शिकवू नका हे तुमच्या मी भल्यासाठीच सांगतोय हे पेन घ्या हा कागद घ्या लिया कंप्लेंट त्याचं पुढे काय करायचं ते मी ठरवीन समजलं हॅलो हां हॅलो साहेब सातवर्डी पोलीस स्टेशन म्हणून मी दळवी बोलतोय आपण राजन पांढरेच ना हां बोलतोय बोला साहेब आमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक मुलगा आणि मुलगी आली आहे त्या मुलीनं धनाजी रॉयच्या मुलाविरुद्ध अटेम्प्ट टू रेपची कंप्लेंट केली आहे काय काय नाव काय त्या मुलीचं शिल्पा डोंट वरी साहेब मी अजून FIR नोंदवलेली नाही आहे म्हटलं तुम्हाला फोन करावा आणि कल्पना द्यावी बरं केलं थँक्स साहेब नक्की काय झालंय कसं आहे इन्स्पेक्टर साहेब आमचा शार्दूल म्हणजे धनाजी रावांचा मुलगा हा मेंटली डिस्टर्ब आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याचं वागणं थोडंसं लहान मुलासारखं असतं आणि ही मुलगी म्हणजे शिल्पा त्याची ट्रेनर आहे काहीतरी एक्सरसाइज वगैरे घेताना कपडे फाटले असतील त्याचा हिने इश्यू केला एवढंच बाकी काय नाही मलाही तसंच वाटलं म्हणूनच मी तुम्हाला फोन केला हे बघा मी का म्हणतो तुम्ही FIR वगैरे काही करू नका कारण कसं आहे कोर्टात जरी ही केस उभी राहिली ना तरी शार्दूलच्या एकंदरीत अवस्थेकडे पाहून त्याला कोर्ट माफच करेल मुळात ही केस कोर्टात स्टँडच होणार नाही तेव्हा तुम्ही FIR वगैरे न नोंदवून घेता त्यांना माझ्याकडे पाठवा मी बोलतो त्यांच्याशी काय ते ठीक आहे साहेब मी तसंच करतो तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल थँक्स हो कसलं सहकार्य आता धनाजी रावांसारख्या देव माणसावर कोण चिखलफेक करत असेल तर ते थांबवायला नको का ओके ठेवू फोन ओके साहेब ही शिल्पा पोलीस स्टेशनला का गेली नक्कीच तिला हे प्रकरण वाढवायचं आहे त्याच्या मागे नक्की तिचा काहीतरी डाव असला पाहिजे कम ऑन पिक अप द फोन हर्षवर्धन फोन उचलत नाही ना नुसतीच बेल वाजते झाली काय कंप्लेंट लिहून आता राजाराम पांढरेंना भेटा काय राजाराम पांढरेंचा काय संबंध सांगितलं तेवढं करायचं काय उगाच पाण्यात राहून माशांबरोबर माणसानं वैर करू नये हे बघा नागपुरात राहायचं असेल तर धनाजीरावांबरोबर पंगा घेऊ नका उगाच जे काय झालं असेल ना ते सामंजस्याने सोडवा हेच तुमच्या हिताचं आहे अच्छा म्हणजे तुमची त्यांना फूस आहे तर किती पैसे घेतले तो त्यांच्याकडून जास्त बडबड करू नको सर तुला मी कष्ट की टाकीन होय बघा हे बरोबर नाही आहे सांगून ठेवतोय काय बरोबर कारण काय चूक हे तुम्हाला शिकवू नकोस राजाराम पांढरेंना जाऊन भेटा हेच तुमच्या हिताचं आहे नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये चढावं लागेल जा आता तू तेवची
मी काय नाही केलं सिंपल मी काय नाही केलं खरं सांगतो मी काय नाही केलं आयुष्योर शार्दूल ने खरच तुझ्यावर हो शार्दूलनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मला वाटलंही नव्हतं तो असं काही करेल म्हणून आम्हाला तर अजूनही वाटत नाही की त्याने असं काही केलं असेल म्हणून म्हणजे नाही म्हणजे काय म्हणायचं आहे का तुम्हाला शिल्पा खोटं बोलते म्हणून हे बघा तुमच्या त्या शार्दूलनी माझ्या शिल्पावर रेप करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही त्याचीच बाजू घेता काय चाललंय काय एक मिनिट हा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आम्ही घाबरून जाऊ आणि माघार घेऊ तर तसं काही नाहीये वेळ आली ना कोर्टात खेचू तुम्हाला आम्ही विल ड्राईव्ह यू टू द कोर्ट नाही तुमच्या त्या वेड्याला तुरुंग दाखवला ना तर नाव नाही सांगणार माझं